पुनः एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेला सर्वांस पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। बघा थर्ड अंपायर तुम्हाला फक्त बीमर साठीच आहे, बाकी थर्ड अंपायर दिला जाणार नाहीये। मॅचला होते सुरुवात, यावेळेचा हा चेंडू आपल्याला प्रतिम पाहायला मिळाला, सुरेख होता। संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, धावपलकावरती एक दावे, पहिला चेंडू डॉट। शक्ती बोहीर देखील युट्यूबच्या माध्यमातून आमच्यासोबत उल्हासनगरमधून जॉईन झालेले आहेत, आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे। भरपूर प्रेक्षक ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम आहे। आडी ओवली आणि त्यांच्या अगेन्स्ट सोनिका माता क्रिकेट संघ मालवडी असा सामना। हा देखील कुटप्पाचा आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा बघतो आपण पुन्हा, आपल्याला इथनं संपर्क पाहायला मिळत नाही येत असताना हा चेंडू, यावेळेस बघतो आपण डॉट बॉल। स्विंग आणि मिस, लेंथ अप्रतिम आहे, टप्पा देखील भरपूर सुंदर आहे। स्वराज आहेत पहिल्या षटकामध्ये बॉलर, बॉलिंग मार्क वरती सध्या तरी अल्पेश गायकवाड भरपूर आनंदित आहेत, त्यांच्या संघानं मगाशी एक निसटता विजय संपादन केला, आणि खास करून त्यांचे बंधू किरण आणि सागरना अप्रतिम खेळ केला, आणि अल्पेश गायकवाड यांनी 500 बक्षीस दिलेलं आहे, मग घरी जाऊन तो बक्षीस परत रिटर्न घ्यायचं नाही, आपण अल्पेशच्या गोष्टीची नोंद घ्यावी। आणि नक्कीच आम्ही तुमच्या बंधूला विचारू संध्याकाळी षटका देईल। पुढचा शेंडू बॅकफुटला जाऊन हा शेंडू सोडून दिला, मारण्याचा प्रयत्न नाहीये, लाईन मात्र खराब आहे। आणि घनश्याम दादा नक्कीच त्या संघातनं खेळायचे, दत्तकृपा पिंपलास मधून आता मात्र 40+ ते खेळतात, म्हणून तरी देखील त्यांचा संघाला सपोर्ट भरपूर। यावेळेचा हा फटका सुंदर, रन चांगला मिळतील, चेंडू जात असताना काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला चौकार। पहिल्या फेरीतील सामना आपण बघतो, पहिल्या दोन मॅच आपण क्लिअर केलेले आहेत, आता नक्कीच फ्री क्वार्टरमध्ये प्रवेश झालेला आहे, सेमीफायनल खेळण्यासाठी नक्कीच अजून एक सामना जो आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे। बघूया आज सुपर 3 कुठला संघ येतोय, अशा नंतर आपल्याला अजून एक सुंदर मॅच पाहायला मिळेल। पहिल्या फेरीतील चला वेळ थोडासा कमी घ्या प्लीज, मालवडी संघ अर्षद पाटील आले सेकंड ओव्हर मध्ये, आरडी ओवळी म्हणजे जॉन्टी जोशीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, चिराग म्हात्रे आणि जॉन्टी, यावेळेस ही अपील देखील आपल्याला पाहायला मिळाली। दावीत नेक्स्ट सिंगल मिळते, चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे म्हणूनच तर अंपायरकडनं कुठलाही प्रकारचा इशारा आपल्यापर्यंत लेग बाय साथ आलाय। नक्कीच
डावा आहे स्कोरबोर्ड वरती एकूण सात डाव आहेत डावा पलकावरती. चिराग मात्रे साकेंगनला सज्ज खेळण्यासाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बाचा संपर्क आहे. चिरागला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर पहिला धक्का लागत असताना आर डी ओली संघाला या मॅच मध्ये. सूरज मात्रे यावेळेस ऑनसाईडला खेळलेत. लग बायचा इशारा अंपायर आपल्या पण देत असताना एक डाव येत ना मी इथे. आठ रन स्कोरबोर्ड वरती. हुक करायचं होतं. जॉन्टी जोशी साकिंग इन लाईट. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. डॉट बॉल षटकातील पुढील चेंडू. यावेळेचा फुल टॉस आहे. टर्न केला फटका. प्रोटेक्शन आहे मिडविकेट मध्ये. भरपूर वेगाने चेंडूपर्यंत फिल्डर देखील पोहोचले. धाव मात्र एक सिंगल असेल आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 9 या आकड्यावरती आपल्याला स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. यावेळेस हा देखील फुल टॉस मध्ये त्याचा जास्त काय फायदा घेता आला नाहीये. दावीदनं एक सिंगल असेल. एका दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्डवरती आपल्या रन्स एकूण पाहायला मिळतात. 10 धावा धावपलकावरती आहेत. फक्त ओव्हर इथनं बघतो आपण कम्प्लीट झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा केस संपला आहे. 5 सरासरी. स्कोर बोर्ड फक्त 10 या आकड्यावरती आहे. यावेळेचा शॉट चांगला आहे. तिकडे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला. त्याचाच फायदा घेत असताना लगेचच दोन्ही बॅटर वेगानं धावीतनं कम्प्लीट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोरबोर्ड 12 आकड्यावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. रनआउटची विकेट मिळू शकते. मात्र जॉन्टी वेगानं पोहोचलेत. सध्या तरी धावांची नितांत गरज आहे. धावा धावपळ कधी एवढ्या नाही आहेत. त्याचं कारण बॉलिंग आपल्याला सोनिका माता क्रिकेट संघ मालोडीच्या माध्यमातून भरपूर सुंदर पाहायला मिळते. एक अप्रतिम हा संघ आहे. नक्कीच त्यांची बॉलिंग असेल बॅटिंग असेल आपण अप्रतिम बघत असतो. धावसंख्या 12 वरती आहे. 12 धावा स्कोर बोर्डवरती.
यापुढच्या मासा टॉस आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये करू. वेताल कोपरचे कॅप्टन आणि नील इंटरप्राइजेस डुंगेचे कॅप्टन आपण एवन जोडी टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचे. तिथे आपण करणार आहोत पुढच्या मासा टॉस. पुढचा चेंडू कमी केली गती स्विंग आणि मिस ऑन साईडला. हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा बघतो आपण संपर्क नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस नॉन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा नाहीये. लेग बाय सेक्शन अंपायरचा आपल्यापर्यंत आला. धाव मात्र इथे फक्त सिंगल असेल. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली स्कोरबोर्डवरती फक्त 13 धावा. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना अजून एक चांगला चेंडू आहे. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. विकेट टू विकेट बॉलिंग. विशाल एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला बॅटर देखील तो आहे. यावेळीचा हा फटका खेळत हवेत मी सामिंगे स्वतः तिथे विकेट किपर पोहोचल्यात. कॉलिंग नव्हती मात्र झेल होती आहे. फलंदाज झालेत बा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या आपण बघतो स्कोरबोर्ड वरती. रन्स आहेत फक्त आणि फक्त 10-13. धावा खूप कमी आहेत स्कोरबोर्ड वरती. फक्त 13 धावा आहेत. तशाला लगेचच आपण मॅच ऑन करायचे. यावेळेस हा देखील चेंडू चांगला. का बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली सध्या तरी विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना. शॉट सुंदर आहे. पूल करत असताना तिकडे फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. सिक्सरची सध्या तरी वाट बघतो पूर्ण खेळाडू कक्ष देखील. मोठे फटके कधी येतील. पहिल्या इनिंगचा खेळ मार्ग असते. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आम्हाला सांगत असताना आमचे गणेश सर सध्या तरी स्कोरिंग करत आहेत. 14 धावा स्कोरबोर्डवरती. त्यावेळेचा शॉट चांगला आहे. मग सिंगल डबल न मोठी धावसंख्या होणार नाहीये. कदाचित मिळतील का 4. तिथे खराब फिल्डिंग आणि आता मात्र फायनली एक चौकार आलाय. 4 धावा. बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन नक्कीच उपस्थित आहेत. दोघांचं हार्दिक स्वागत आहे.
यावेसा हा चेंडू चांगला फ्लॅट देण्याचा प्रयत्न, चेंडूला डॉट। संघाची धावसंख्या आहे फक्त 18 धावा। टू टू गो। पुढचा चेंडू, यावेळेचा हा चेंडू देखील सुंदर आहे, दसना डॉट बॉल। पुढचा चेंडू, बॉटमनचा सुंदर वापर पाहायला मिळाला, रन्स मात्र येत नाही एकच मिळणार आहे, आणि सिंगल डबल ना धावसंख्या फक्त आणि फक्त आपण धावा बघतो स्कोरबोर्ड वरती 19, 20 चा टार्गेट। चला आपण टॉस करू या कॅप्टन लगेचच। सुनिका माता मालोडीचे कॅप्टन आपण महेंद्र कामणकरशी लगेच संपर्क साधायचा। सन्माननीय शिवाजी मात्रे, बालचंद्र भोईर आणि कलिराम दादा, चला कलिराम दादा भोईर आपण तिघा पाहुण्यांना विनंती आहे की चला आपण A1 जोडी टॉस बॉक्स मध्ये टॉस करू। अगोदर आपण टॉसची माहिती करून देऊया, एका बाजून स्वर्गीय राजारामजी भोईर चषक कसा आहे आणि दुसऱ्या बाजून सध्या तरी महाराष्ट्रभर या A1 जोडीची चर्चा। A1 जोडी सुकेशजी डाकी आणि निलेशजी पाटील यांचा नक्कीच सुंदर असा हा फोटो। कॉलिंग कोणाचे? चला कोपरचे कॅप्टन कॉलिंग करतील। A1 जोडी अशी मागणी आहे आणि तेच आलेलं आहे। थँक्यू सो मच पाहुण्यांचा मनापासून आभार। आपण टॉससाठी आलात, पुन्हा व्यासपीठी बसून मॅचची नक्कीच शुभांश वाढवायची व्यासपीठाची। थँक्यू सो मच। टॉस जिंकलाय, टॉस महत्वाचा होता हो, आता जिंकलाय टॉस, काय निर्णय काय? क्षेत्ररक्षण करणार। समोर डुंगे संघ आहे, या सीझन मध्ये एखादी मॅच त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही खेळलेत? नाही, पहिलीच मॅच आहे। पहिलीच मॅच आहे, कशी काय तयारी केली आहे तुमच्याकडनं? नक्कीच खेळ तर चांगला होते, बॉलिंग बॅटिंग चांगली होते, मग आता फिल्डिंग आपण जर बघितली तर आताच GCSA शो झाला सुरईमध्ये, तिथं नक्कीच फिल्डिंग करा पाहायला मिळाली। काय चेंजेस आणि कशी काय आता प्रॅक्टिस या स्पर्धेसाठी? प्रॅक्टिस सर्व करताना सगळ्यांकडून 100% देण्याचा प्रयत्न असेल। काय सांगा थोडक्यात मेगा इव्हेंट विषयी? अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आणि तुम्ही देखील खेळता स्पर्धेमध्ये। आम्हाला खेळायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद। शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी। टॉस मित्र तुझ्यासाठी महत्वाचा होता खूपच, आता जिंकले असते आय थिंक, तर काय निर्णय घेतला असता? आमचा निर्णय क्षेत्ररक्षण असतो। आता बॅटिंग करायची, समोरची टीम आहे, एकही सामना झाला नाहीये, पहिलाच सामना आहे, कशी काय प्रॅक्टिस आणि कसं काय सराव आणि काही आम्हाला चेंजेस स्क्वॉडमध्ये पाहायला मिळतील की जो डुंगे संघ खेळत असतो तोच आम्हाला पाहायला मिळणार आहे? प्रॅक्टिस तर खूप आहे, डुंका नवीन टीम आहे, अजून पोरा पहिले येत नव्हते, आता चांगले आहेत, हरकत नाही। शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी। टॉस आपण क्लिअर केलेला आहे, टॉस जिंकला कोपरच्या कॅप्टननं, त्याने घेतलेला आहे फिल्डिंग आणि इंटरप्राइजेस डुंगे संघ करणार बॅटिंग। आपण अजिबात वाढल्या करता जाऊया पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, अर्थात सुजेता गरत यांच्या नावानं हा कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि A1 जोडी हा आमचा टॉस बॉक्स आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये। पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक मित्र शेळके सरांचा आवाज ऐकूया दमदार।
वितरित केली गेली होती, देऊ केली होती. विशाल आणि अक्षय हे दोन फलंदाज आहेत आणि 20 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. मालोडी संघाचे 12वे प्रतिनिधी उपस्थित आहेत. यस, गती परिवर्तन करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. फुल लेंथ मध्ये कन्वर्ट केलं होतं, ड्रायव्हिंग लेंथ अवेलेबल होती, ऑन ड्राईव्हचा फटका सजलेला पाहिला, डीप मध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, चेंडू वाटून फेकी झाली. एक धाव डावाला इथे सुरुवात प्रदान केली गेलेली आहे. गोलंदाजीच्या मार्गावर जॉन्टी येत आहेत. जॉन्टीचा हा चेंडू फुल टॉस आहे, त्यावर खरं तर हातोडा चालवलाय, हॅमर केलं, चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरून षटकारासाठी. फटका दमदार षटकार. खरं तर अपिश ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर मध्ये, टिपला झेल आणि फलंदाज ज्याने अगोदर दाखवला षटकार तो आता बाद. षटकार आपण खरं तर हर्षदच्या बॅटमधून पाहिला होता, त्यानंतर लगेचच दुःख. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे असं म्हटलं जातं. जीवन अशाच पद्धतीचे असतं, क्रिकेट सुद्धा असंच आहे. कधी तुम्हाला हसवत असतं, कधी रडवत असतं पाहिजे. हे षटक मार्गस्थ्य मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं. जॉन्टी पुन्हा एकदा तयार. जॉन्टीचा हा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, 30 yard सर्कल केलं क्लिअर, स्ट्रेट लाईक अन एरो फॉर 4 runs. तिचा अंदाज प्रत्येकाचा आहे. चार्ज केलं होतं, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथं केला गेला होता. ज्या पद्धतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, खरं तर 20 धावांचं लक्ष घेऊन उतरलेले आहेत. पहिलं षटक संपलंय, 11 धावा धावपळकर. क्रमांकात 2 षटकासाठी पाहिजे कोणते गोलंदाज इकडे वापरले जातील. जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास आयोजित स्वर्गीय राजारामजी भुईर चषक 20-23 हे दिमागदार पर्व मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. आणि या मैदानाच्या मला असं वाटतं समालोचन कक्ष जर सोडलं तर इतर सर्व सीमारेषांच्या मागे आपल्याला झाडी पाहायला मिळते. झाड कडून शिकावं जगणं आणि मरण झाडांचाच बनवतात पाळणा, आणि झाडांचीच रस्तात सरण असं म्हटलं जातं. वृक्ष बल्ली अमा सोयरी वनचरी, पक्षी ही सुस्वरे आळवीती. चांगलं वातावरण इथे क्रिकेटसाठी, आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर फार मोठी सिमेंटची जंगलं अलीकडे या भागामध्ये पाहायला मिळतात, उंचच उंच अशा पद्धतीच्या इमारती. आणि हा भाग म्हटला तर लॉजिस्टिक फारसा भाग आपल्याला निश्चितच पाहायला मिळतो. गोलंदाज क्रमांक 2 साठी तयार. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि खरं तर त्याला आपल्याला पाईक व्हावं लागतं, त्याचा प्रतिरोध प्रतिकार करणं तितकं शक्य नाही आहे. विराज शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे, त्याला पूल केलेला एक क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले, फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल डाऊन. 2 धावा पाहता पूर्ण केल्या. एकतर तुमच्या धावपळकर धावा अगोदर पहिल्या सत्रामध्ये फार कमी लागल्या आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या खरं तर चान्सेस ज्यावेळेस तुमच्याकडे येतील त्यावेळेस त्या फुल हार्टेडली तुम्हाला कबूल करणं गरजेचं आहे, स्वीकारणं गरजेचं आहे. 13 धावा धावपळकर डावखरे. आताचे गोलंदाज विराज.
विराटचा हा चेंडू प्री मेडिकेटेड शॉट मैदानाच्या आतमध्ये अगोदरच ठरवलाय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे म्हणतो म्हणजे तो आपल्यासाठी बाहेरच्या दिशेने चेंडू वळवण्याचा प्रयत्न करेल, परंतु इथे गोलंदाज वन स्टेप अहेड फ्लिपर पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. विराज इथे पूल केलेले आहे, पायचा अंतर मिळेल का, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याने उंच उडी जरी घेतली तरी चेंडू त्याच्याही पेक्षा उंचीवरून निघून गेला षटकारासाठी. गरज मैदानाच्या आतमध्ये आणि खरं तर क्रिकेटचे जाणकार असतात. माझ्याकडे माहिती पोहोचवली होती की कदाचित हा सामना दुसऱ्या षटकामध्ये संपू शकतो आणि दुसऱ्या षटकाच्या आपण अगदी 3 चेंडूंपर्यंत पाहिलं, धावपळकर धावा लागलेले आहेत त्या 19, एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकावा लागेल. येस, एका धाबेची गरज आहे, चांगला चेस राहिलेला आहे. खरं तर क्रिकेट असंच असतं, पहिल्या 17 म्हणजे तुम्ही जितकी मेहनत घेता गोलंदाजी करत असताना ती मेहनत जर चांगली झाली, चांगल्या दिशेने गोलंदाजी झाली, तर दुसऱ्या 17 तुमच्याकडे धावा डिपेंड करण्यासाठी किंवा चेस करण्यासाठी कमी असतात. स्टिअर केलेले चेंडूला सेम्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं आणि याचबरोबर हा सामना अगदी दुसऱ्या षटकामध्ये आपल्या खिशात घातलेला आहे. फलंदाजी करणाऱ्या सोनिका माता मालोडी संघाने नाणेफेक जिंकली होती. RD 111 खरं तर त्याने फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. गोलंदाजी फार चांगली केली होती. स्वजन असेल, हर्षद असतील, त्याचबरोबर निलेश आणि विशाल याने सर्वांची गोलंदाजी चांगली राहिली, म्हणून RD 111 धावपळकर धावा लागल्या, 000 धावपळकर धावा लागलेल्या होत्या. त्या निश्चितच 29-20 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सहज गत्या पार केलेला आहे. दिमागदार पद्धतीने हा विजय संपादित केला इथे फलंदाजी करणाऱ्या सोनिका माता मालोडी या संघाने.